माझ्या हक्काच्या असलेल्या पाबरे गणातील एक विराट अशी सभा या ठिकाणी होते आहे. याला उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष समीर बनकर, माधवराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तुकारामजी पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रसादजी बोर्ले, मनसेचे तालुक्याचे प्रमुख सौरव गोरेगावकर, आरपीआयचे प्रमुख राजेजी तांबे, बीजेपीचे आमचे सहकारी समीर धनसे, माझ्या जिल्ह्याचे एक प्रमुख सहकारी माधवराव पाटील, महिलांच्या अध्यक्षा मीनाताई टिंगरे, रेखाताई धारिया, गौरीताई कर्डे, फैजलजी गीते, ज्यांनी अतिशय यशस्वीपणाने या बैठकीचं आयोजन केलं, स्वप्नीलजी चांदोरकर, कुणाल पाटील, रेश्माताई कांसे, छायाताई म्हात्रे, धनश्री पाटील, संदीप चातले, अनिलजी बसवंत, मजरबाई काजी, अकबल कादरी, आमचे पत्रकार मित्र अशोक काते, बाबू शिर्के, कोणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल तर आमचे किबडेजी, फैसलबाई फोफेरे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आहे. आमचे सहकारी नाजीमबाई असवारे, अस्साबाई फकी, सुहेल बगदादी, सलाम फकी, आमचे ज्येष्ठ नागरिक बापूसाहेब समदागे, रियाजबाई काझी, आरिफ समदादे, इम्रानबाई फकी, आमच्या प्रभाग पाबरे बौद्धजन समाजाचे प्रभाकरजी मोरे सेक्रेटरी, सर्व त्यांचे सन्मान्य पदाधिकारी. महेश आहे का शिर्के? पत्रकार आणि प्रचंड संख्येने जमलेलं माझ्या तमाम पाबरे परिसरातील कामस्थ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, कोळी समाजाचे सन्माननीय अध्यक्ष जनार्दनजी पाटील, 7 तारखेला या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. 18वी लोकसभेची निवडणूक आहे. 5 वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून मला लोकसभेवरती जाण्याची संधी मिळाली. 14 सालामध्ये दुर्दैवाने थोड्याशा मताने पराजय झाला, पण माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2009 सालामध्ये या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावरती मी निवडणूक लढवली. आपल्याला अनुभव आला की 1995 सालापर्यंत या सगळ्या परिसराचं नेतृत्व बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केलं. सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अंतुले साहेबांनी पावलं उचलली. राज्याचं सर्वोच्च मुख्यमंत्रीपद त्या कालावधीमध्ये अनुभवलं, पण नंतरच्या कालावधीमध्ये धर्म आणि जात समाजामध्ये अंतर निर्माण करण्यात एक भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. 9 सालामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून संधी मिळाली. एका बाजूला सर्व धर्मीयांना सोबत घेत 15 वर्ष रखडलेला विकास करण्याच्या संदर्भामध्ये पावलं त्या ठिकाणी उचलली गेली, आणि मग गेल्या 15 वर्षामध्ये बसा आणि शिवाजींचा चेहरा पूर्णपणाने बदललेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. अनिलजींनी किंवा माझे सहकारी माझे अगोदर ज्यांनी वक्तव्य केलं असेल त्यांची भाष्य मी या ठिकाणी ऐकली नाहीत, किंवा फैसलबाईंनी सुद्धा सांगितलं, गेल्या अनेक वर्षांमध्ये या भागातली वाडी वस्ती अशी शिल्लक राहिली नाही की ज्या गावामध्ये 1,00,000 रुपयाची विकासाची कामं झाली नाहीत. 50% संख्येने माझ्या महिला भगिनी या ठिकाणी जमल्या. डोक्यावरचा हंडा त्या ठिकाणी उतरवला जात असतानाच अनेक वाड्या वस्त्यामध्ये मोहल्ल्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना सर्वकाच पद्धतीने आपण करत आलो. कष्टकरी असलेल्या माझ्या बहुजन समाजातल्या माझ्या महिला भगिनींचे कष्ट कमी करावेत या दृष्टिकोनातून प्रयत्नांची पराकाष्ठा मलाही करता आली. तुमची लेख असलेल्या आदितीने सुद्धा त्या ठिकाणी केली, अनिकेतने केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी असतील, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे माझे पदाधिकारी आहेत, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. होय, नवीन समीकरण घेऊन आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आलो. देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एका बाजूला काम झालं, पण राज्यामध्ये ज्या वेळेला असं लक्षामध्ये आलं की आपल्याला अधिक गतीने काम करायचं आहे, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर सरकार प्रस्थापित झालं होतं, देवेंद्रजी सुद्धा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, पण आम्ही ठरवलं की स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला बहुजनांचं हित करण्यासाठी सत्तेमध्ये असलं पाहिजे असं मूलमंत्र 50 वर्षापूर्वी या राज्यामध्ये दिलं होतं. बहुजन समाजाची खऱ्या अर्थाने आपल्याला सेवा करायची असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग त्या ठिकाणी असलाच पाहिजे. सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत नाही, पण लोकांचं सेवा करण्याचं साधन असू शकतं. या भूमिकेतून आम्ही NDA मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, आणि आज माझ्या असंख्य महिला भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत. व्यासपीठावरती सुद्धा माझे सर्वच मित्रपक्षाचे महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत.
अदितीने मी निर्णय घेतल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तिला काम करण्याची संधी मिळाल्याच्या नंतर गेल्या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये 800 ते 1000 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. त्याच्यातून परिवर्तनाची एक दिशा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. माझा कष्टकरी मी मच्छीमार बांधव आहे. दर्याच्या तुफान्याला तोंड देत ज्या वेळेला तो दर्यामध्ये जात असतो, आज जीवना कोळीवडे असेल, मुलगा कोळीवडे असेल, भरटकोल असेल, आदगाव असेल, पलीकडचा आपला दिघी त्या ठिकाणी असू शकत आहे. याच परिसरामध्ये असलेल्या तळा तालुक्यातील आपल्या या गावामध्ये जे आमचे तांडेल वगैरे राहतात त्या सगळ्या परिसरातील आपलं काम असेल. लोकांच्या मनामध्ये असलेल्या भावनांची कदर करत सर्वांच्यासाठी सर्वंकषपैकीचं काम करण्याचा आपण त्यानिमित्ताने प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यातून या पाबरे गडामध्ये सुद्धा कोट्यावधी रुपयांची विकासाची कामं त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळू शकतात. पिण्याच्या पाण्याची योजना करत असतानाच याच कष्टकरी महिलांना नजरेसमोर आपण त्या ठिकाणी ठेवलं. जलजल नावाची क्रांतिकारी योजना भारत सरकारने त्या ठिकाणी दिली. पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. राज्य सरकारने 50% त्याच्यातला निधी त्या ठिकाणी दिला. आणि आज गावोगावी कोट्यावधी रुपयाच्या पंतप्रधान जलजीवन कार्यक्रमाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावरचा काम सुरू असलेलं पाहायला मिळू शकतं. करोनामुळे जगाला ग्रासलं, करोनाचं संकट देशाला आलं, करोनाच्यामुळे राज्यामध्ये संकट आलं, रायगड जिल्ह्यामध्ये आलं, म्हसा तालुक्यामध्ये आलं, पाबऱ्याला सुद्धा आलं, आजूबाजूच्या गावामध्ये आलं. आयुष्यात पहिल्यांदाच आपण घरातल्या उंबरठ्याच्या आत राहिलं. माझी भगिनी ज्यावेळेला सासरी जाते त्यावेळेला ती उंबरठा उलटून घरामध्ये जाते. पण निसर्ग चक्रीवादाने आपल्या सर्वांच्या वरती अशा पद्धतीची परिस्थिती आणली की उंबरठ्याच्या बाहेर पडण्याची आपल्याला परवानगी नव्हती. कारण आपल्याला आपला जीव वाचवायचा. आपल्यापैकी अनेकांना करोनाचा प्रादुर्भाव त्या कालावधीमध्ये झाला आणि अनेक जण आपल्या घरातारातले रक्तामासाची माणसंसुद्धा आपल्याला सोडून गेली. असे क्षण आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवरित्या आले की घरातल्या रक्ताचा माणूस करोनाच्यामुळे दगावल्याच्या नंतर त्याचा अंत्यविधीसुद्धा आपल्याला करता येत नव्हता, त्याचं अंत्यदर्शनसुद्धा आपण घेऊ शकत नव्हतो. इतकी जैन भयावह परिस्थिती ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली. मुंबईमध्ये तुम्ही सगळेजण राहता, तिथे तुम्हाला बंदिस्त जीवन जगायला लागत होतं. त्या कालावधीमध्ये 5-6 महिने लॉकडाऊन असताना सामाजिक बांधिलकीचं जाण मनामध्ये ठेवत या माझ्या मतदारांनी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून जी ताकद आणि शक्ती दिली आहे त्याची आठवण मनामध्ये ठेवत ते ऋण जागवत खेड्यापाड्यात आणि मुंबईसह आपण आपल्या व्यवस्थेच्या मार्फत जे काही शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला. मेहरबानी नव्हती. शोषितांसाठी आणि आपत्तीमध्ये सापडलेल्या माझ्या नागरिकांच्यासाठी हे काम करण्याची आपण भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. सगळीकडे ऑक्सिजनचे प्लांट उभारण्याची आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली. पण एकदा संकट आलं की एकामागून येत असतात. निसर्ग चक्रीवादळाने तुमच्याने माझ्या तालुक्याचं जीवन पूर्णपणाने उद्ध्वस्त केलं. हे निसर्ग चक्रीवादळ अहमदाबादला जाऊन लँड होणार होतं. दुर्दैवाने आपल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरच्या तीर्थक्षेत्रामध्ये आलं. रात्रभर सुनील तटकरे जागा होता, रात्रभर आदिती जागी होती. मी अनेकांच्या जवळ फोनवरती संपर्क करत होतो. सकाळच्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ थडकलं, पुन्हा एक तासाने प्रचंड वेगाने पुन्हा एकदा परतीचं त्या ठिकाणी वादळ आलं आणि होत्याचं नव्हतं झालं. 12 तासाच्या आत आदिती पोचली. त्यावेळेला संबंध रस्त्यावरती इतकी झाडी पडलेली होती की रस्त्यावरना चालता येत नव्हतं. लाईट गेली होती आपली पूर्णपणाने. जनजीवन उद्ध्वस्त झालं होतं, भागा उद्ध्वस्त झालं होत्या, घरदार गेलेलं होतं. आम्ही भूमिका घेतली, आम्ही सरसकट सगळीकडे गेलो. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला करोना आला असताना सुद्धा गेलो तालुक्याच्या ठिकाणी. अधिकाऱ्यांना सांगितलं आणि माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं की सरसकट पंचनामे करून घ्या. सरसकट पंचनामे मदरबाई त्या कालावधीमध्ये आपण केले. आणि या माझ्या छोट्याशा असलेल्या म्हसा तालुक्यामध्ये सुद्धा 70 कोटी रुपयाचं सहकार्य राज्य सरकारकडनं आपण मिळवून दिलं. लोकांच्या आपत्ती कालावधीमध्ये जे शक्य होतं ते देण्याच्या संदर्भात ती बांधिलकी त्या ठिकाणी घेतली. निसर्ग चक्रीवादळ, कोरोना चक्रीवादळ, जात धर्म बघत नाही. कोण कोणा धर्मामध्ये जन्माला आला कोणाच्या हातामध्ये नसतं. कोण कोणा समाजामध्ये जन्माला यावं कोणाच्या हातामध्ये नाही. पण ज्यावेळेला संकट येतात त्यावेळेला हिंदूंच्या वरती संकट आणि मुस्लिमांच्या वरती संकट असं नाही होऊ शकत. येतं ते सर्वांचं जनजीवन पूर्णपणाने उद्ध्वस्त केलं जातं. मानवता वाद त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा असतो. माणुसकीचा गैवर हा त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे. म्हणूनच ज्या कालावधीमध्ये महाडच्या परिसरामध्ये भीषण पुराने थैमान घातलं, राजेवाडीच्या परिसरामध्ये माझा मुस्लिम बांधव अख्खा राजेवाडी मुस्लिम गावाचा बांधवांचा आहे, रात्री 12 वाजल्यापासून मला महिला भगिनींचे फोन होत होते. 4-5 वाजेपर्यंत आम्ही सगळे जागावत होतो. सकाळी 6 वाजता राजेवाडी गावामध्ये अनिकेत पोचला आणि हा सुनील तटकरे सकाळी 7 वाजता महाड शहरामध्ये पोचला.
अनंत गीते आज तुम्ही आठव्यांदा नव्यांदा मत मागता. 6 वेळा तुम्ही देशाच्या संसदेवरती निवडून गेलात. मोदी साहेबांच्या सरकारमध्ये 5 वर्ष मंत्री राहिलात. 5 वर्ष वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली. किती काम तुमच्या हातून झालं, किती लोकांना रोजगाराची निर्मिती करून दिली. या आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात असं पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही छद्मीपणाने हसतात. लोक ज्या वेळेला घोर संकटात होती, त्यांच्या जीवाची भीती त्यांना वाटत होती, त्यावेळेला त्यांना मदत करायच्या ऐवजी तुम्ही कुठं होतात असा छायेचा प्रश्न विचारल्यावर अनंत गीती हसतात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या सुखदुःखाशी त्यांना देणं घेणं राहू शकत नाही. त्यांना कारण आहे फक्त मताची वेगळी. आज 5 वर्षाच्या नंतर उगवले गेलेत. अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा वेगवेगळा प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. 370 कलम आज माझ्या मुस्लिम समाजाचे सर्व बांधव या ठिकाणी आहेत. काश्मीर पूर्ती झालं, देशाची फाळणी झाली त्यावेळेला, त्याच्यानंतर जे काही वातावरण तयार झालं त्याच्यातून शेख अब्दुल्ला आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये जो करार झाला, 370 या देशामध्ये गेली 60 वर्ष होतं. पण कधी मुस्लिम बांधवांना त्याचा त्रास झाला किंवा आता उठून 4 वर्ष झाली त्याचा काय आपल्यावरती परिणाम झाला? CAA म्हणजे काय पत्रकार मित्रांनो? या देशामध्ये फाळणीच्या नंतर हिंदू असतील, ख्रिच असतील, जैन असतील, बौद्ध असतील, शीख समाजाचे असतील, ख्रिश्चन कोणी असतील, जे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले त्यांना माझ्या भारतामध्ये परत यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची वर्ष कमी केली याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाही. राष्ट्रभक्त मुस्लिमांच्यासाठी कुठली गोष्ट त्या ठिकाणी केली गेली नाही. दावा केला जातो की संविधान आम्ही बदलला आहोत. नरेंद्र मोदी साहेबांनी ठामपणे सांगितलं संविधान बदललं जाणार नाही. रोहित जाहीरनामा कुठे आहे रे बाळा? अमित शाह साहेबांनी सांगितलं संविधान बदललं जाणार नाही. देवेंद्रजींनी सांगितलं, एकनाथरावांनी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा स्पष्टपणाची भूमिका घेतली. हा आपला जाहीरनामा आहे. माझ्या सर्वांना सांगायचं आहे की या जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावरती आपण संविधान छापलंय आणि हा आमचा मूलमंत्र असं आपण त्या ठिकाणी म्हटलंय. या देशाच्या संविधानाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल होती, आज आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहील हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. पण संविधान बदललं जाणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदललं जाणार नाही. स्वच्छपणाची भूमिका त्या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून घेतली असतानाच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या पैकीचा प्रभाव निर्माण करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला जातो आहे. दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. म्हणून ज्या अल्पसंख्याक समाजाचा धर्मनिरपेक्ष विचार आपण घेत या मतदारसंघामध्ये सामाजिक सामंजस्य निर्माण केलंय ते आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये अबाधित ठेवायचं आहे. आमचे पत्रकार मित्र, तुम्ही छायाचित्रकार आल्यात, माझ्या मुस्लिम भगिनी बसल्यात, बघा दृढ अर्थाने जे काही विश्वास आहे भावाच्या नात्याने ते हे आहे की काही जरी झालं तरी सुनील तटकरे आमचा आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणं हा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त आहे. ज्या धर्म याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 18 पकड जातीला बाला बोलते सोबत घेत, सर्व धर्मियांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार माझ्या याच रायगडच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी दिला. मग आज ज्या समाजाच्या बद्दल तुम्ही गलिच्छ भाषेमध्ये बोलत आलात गीते साहेब, 9 सालामध्ये तुम्ही अंतुले साहेबांच्या वरती टीका करत असताना हिरवा साप म्हणून अंतुले साहेबांची तुम्ही संभावना केली. तुमच्या तोंडातून शब्द कसे जाऊ शकले आणि या हिरवा छापाला सेचा असं तुमचा शब्दप्रयोग होता 2009 सालामध्ये. होय, वैचारिक एकमेकाला राजकीय मतभेद असू शकतील. या पद्धतीने एखाद्या समाजा वतीमध्ये अथलाग्यापैकीचं उत्तर भावना तुम्ही त्या ठिकाणी बोलत आलात. कमालेचा द्वेष या माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी राहिला. त्यांच्याबद्दल आज त्या समाजामध्ये वेगवेगळ्या अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आहे. माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे, या मतदारसंघामध्ये आज आपण सर्वांच्या विश्वासामध्ये राहून काम करतो आहेत. आम्ही निर्णय घेतला NDA मध्ये सहभागी होण्याचा, निर्णय घेतला एकनाथरावच्या नेतृत्वाच्या खाली सहभागी होण्याचा, बहुजन समाजाच्या हिताच्या खाली घेतला. लोककल्याणकाराच्या अनेक योजना आम्हाला राबवायच्या आहेत. खेडापाडामध्ये प्रचंड प्रमाणाचा विकास त्या ठिकाणी साधायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी आपण काम करतो. पाहू शकतो आपण एकेकाळी अंतुले साहेबांनी रस्ता तयार केला दिघी ते पुणे, आज तो रस्ता पूर्णपणाने काँक्रीटीकरणाचा राष्ट्रीय महामार्ग झाला. इंदापूर पासून आज मांदाड मार्गे आपण ज्या वेळेला पाबरापर्यंत येतो तो रस्ता आज अतिशय उत्तम झाला आहे. मध्ये कुठेतरी राहिला असेल तर ते काम सुद्धा यावर्षी हातामध्ये घेतलंय. पलीकडे मांदाडच्या खालीवर खाजणीला गेल्याच्या नंतर आगरदांडापर्यंत रस्ता त्या ठिकाणी झाला.
दिघी पोट आलंय, अदानीने पोट घेतलंय. आणि मी आज आपल्याला अनिलला आश्वस्त करतो आहे, या साऱ्या पंचकृषीमध्ये असलेला माझा जो काही गरीब कष्टकरी असलेला मच्छीमार बांधव आहे, या मच्छीमार बांधवांना त्या पोटपासून जराही त्रास होणार नाही. आणि जे असेल ते 100% मदत सुनील तटकरे करेल, शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छित आहे. अनेक वेळेला त्या ठिकाणी रोजगाराची संधी उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये निर्माण होतील, त्या रोजगाराच्या संधीमध्ये आमचा इथला माणूस ठळकपणाने दिसला पाहिजे. या कामावरती आपल्याला उद्याच्या भविष्यामध्ये काम करायचं आहे. याच गोंडसे घाटामध्ये रेश्मादे तुम्ही सरपंच होतात, त्या ठिकाणी अपघाताची मालिका होती, तो गोंडसे घाट नव्याने करण्यासंदर्भात पालकमंत्री असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भूमिका त्या ठिकाणी घेतली. बदलत आहे, जमाना बदल रहा आहे, लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्यापैकी आत्मविश्वास त्या ठिकाणी तयार होत आहे. अशा वेळेला या बदलत्या प्रवाहामध्ये संपूर्ण ताकद पाठीमागे उभी राहणं ही काळाची गरज त्या ठिकाणी असू शकते. आज भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आरपीए असेल, वेगवेगळे घटक पक्ष आहेत, मनसे असेल, या सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या ही गोष्ट निर्णायक पद्धतीने ठरवलेली आहे. आणि आज आपण शिवदान करायला दाखवूया. 2019 सालामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. 4 विधानसभा मतदारसंघामध्ये मी पिछाडीवरती होतो, गुहागरला मी 2500 होतो. रामदासबाईंनी त्यावेळेला अनंत गीतेची साथ फार मोठ्या प्रमाणावरती दिल्यामुळे 16,500 मतांनी पिछाडीवरती होतो. भरत शेठची ताकद पूर्णपणाने गीतेंच्या मागे उभी राहिल्यामुळे 7,500 मतांनी मागे होतो. पेणमध्ये त्याला रविशंकर आणि सर्व नेते होते त्यांच्यासोबत, 2500 त्या ठिकाणी मागे राहिलो. या सगळ्या मतदारसंघाची पिछाडीवरची बेरीज 27-28 हजार होते. आणि माझ्या एकट्या शिवदन मतदारसंघाने या 4 मतदारसंघाची भरपाई काढत अधिक मतांना मतदान केली. हा माझा शिवदन मतदारसंघाची त्या आदिती नेतृत्व करते आहे. घराघरातल्या वाड्यावरतीतल्या मोल्या मोल्यातल्या दलित वरतीतल्या प्रत्येक ठिकाणी जात आपण ज्या वेळेला लोकांच्या सेवेसाठी काम करत असतो त्याच्यातून जनजीवनाचा एक वेगळा स्तर निर्माण झालेला पाहायला मिळू शकतो. 5 वर्ष गीतेची तुम्ही कुठं होतात यांना बोलायचं होतं मगाशी, पण तरी पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काव्यरूपी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलात. याचा अर्थ नेकपणा आहे, प्रामाणिकपणा आहे. जे काय घडतंय त्याचा स्पष्टपणाने लोकांच्या समोर सांगण्याची आपल्याकडे त्या ठिकाणी तयारी आहे. याच पाबरे गावामध्ये सर्वंकष पैसे आपण त्या ठिकाणी काम करू शकलो. फैसल गीतेने, अनिल बसवंताने, जनार्दन बसवंताने, माझ्या अध्यक्षांनी, कोळी समाजाचे अध्यक्ष असतील, मुस्लिम बांधवांचे आमचे सदर असतील किंवा बौद्धजन समाजाचे असतील, यांनी काम सांगायचं आणि सुनील तटकरेंनी करायचं. मदरबाई सच आहे की नाही आहे? आप भी कही बोल सकते हैं, काम के बारे में आपका तो सुझाव कभी भी आप देंगे तो 100% हो जाएगा, कहीं बात ही नहीं होती. या सगळ्या परिसरामध्ये निगडी सारख्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये मतदान मिळू शकत नव्हतं, तुम्ही पुढाकार घेतलात. आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची इमारत त्या ठिकाणी दिली आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा समाजजीवन काय पद्धतीने होऊ शकतं हे आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळतं. सगळी मंडळी आली त्या दिवशी, धावीर महाराजांचं देवस्थान आहे, तळा तालुक्या शिवदानच्या मस्याच्या शहरामध्ये. सर्व माझ्या सहकाऱ्यांनी विनंती केली की रोहायला जशी धावीर महाराजांना सलामी दिली जाते तशी तिथे मिळावी. आहेत ना बनकर तुम्ही आहात, सगळे बाकीचे नेते मंडळी आहेत. राज्य सरकारकडनं धावीर महाराजांना सलामीसुद्धा परवाची त्या ठिकाणी देण्यात आली. याचा अर्थ असा आहे, सर्वसमावेशक सर्व धर्मियांना अपेक्षित असलेल्या कामाची रचना ज्यावर आपण करत असतो त्याच्यातून अधिक उन्नती झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. या ऐन निवडणुकीच्या संक्रमणाच्या कालावरती ज्या बॅरिस्टर अंतुले साहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं, आज मुश्ताकभाई या निवडणुकीच्या तोंडावरती मला साथ देण्यासाठी भावासारखे उभे राहिले हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगायचं. ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या भावना रुजू करण्याचा प्रयत्न केला जातोय, अलिबागच्या जयंत पाटलांनी परवा दिवशी सांगितलं, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, मशीमध्ये जा आणि अमकाअमक करा. अरे काय तुमच्या निवडणुकीच्या एका दिवसासाठी तुम्ही धर्माधर्मात आणि समाजामध्ये अंतर निर्माण करतात? 7 तारखी येईल आणि निघून जाईल, पुढे काय? पुढे आम्हाला इथेच राहायचं आहे, इथेच एकमेकाशी गुणागोविंदाने राहायचं आहे आयुष्यभर. दिवाळी आल्याच्यानंतर मुस्लिम बांधव आम्हाला शुभेच्छा देतो, गणपती आल्यावर शुभेच्छा देतो आणि ईद आल्यावर आम्ही त्यांना जाऊन शुभेच्छा देतात. हा आमचा जो भाईचारा आहे तो तुमच्या निवडणुकीच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही इथे आमचे एकमेकाच्या आतलेल्या सभेत उद्ध्वस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काय तुम्हाला समाजामध्ये निर्माण करायचा आहे हा सुद्धा सवाल माझ्यासारखा कार्यकर्ता जयंत पाटलांना, जितेंद्र आव्हाडांना त्या ठिकाणी त्यानिमित्ताने विचारू इच्छित आहे. सुषमाजी अंधारे आल्या, आदितीताईबद्दल बोलल्या, तुमची लेख आहे ती, तिने तर तुमची 5 वर्ष सेवा केली, कुणीतरी यावं बाहेरचं आणि काही बोलावं. जयंत पाटील मी आज सांगतो आहे,
आणि आता पुढे बोलतच राहीन, तुम्ही त्या दिवशी बोललात म्हणून. या जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष हद्दपार कोणी केला असेल तो या जयंत पाटलांनी केला म्हणणं त्यांची नामोनिशाणी आज लोकसभेमध्ये नाही तर माझ्यावर तुम्ही अभ्यास व्हा. बघा भावन साला पासून शिर्डी देशमुख साहेब आले पहिले खासदार, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली, शेतकरी कामगार पक्ष एकदा, काँग्रेस एकदा, अंतुले साहेबांनी ही चेन ब्रेक केली 91 सालामध्ये. तोपर्यंत आलटून पालटून कधी शेका पक्ष कधी काँग्रेस पक्ष. आणि आज लोकसभेच्या रिंगणामध्ये शेका पक्ष तर नाहीच, या जिल्ह्यामधला सुद्धा शेका पक्ष नाही. सुनील तटकरेंनी प्रामाणिकपणाने मदत केली. मला जर काय 17,000 मताधिक्य देता तुम्ही ते तुमच्यामुळे मिळालं आणि तुम्ही 35,000 पडलात तुमच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात. लोकांनी तुम्हाला छिडकारलं त्याचं उत्तर आत्मपरीक्षण करून शोधा आणि मग दुसऱ्याला दोष द्या. आणि मला दोष द्यायचा असाल तर तो मी दोष स्वीकारतो, पण मग असं कबूल करा पाठीमागे हात ठेवून. अलिबागमध्ये जयंत पाटलापेक्षा सुनील तटकरेंची ताकद जास्त आहे असं कबूल करा, मी ते स्वीकार. खरं आहे का नाही माधवराव, खरं आहे का नाही? त्यांच्या तालुक्यामध्ये 35,000 ते पडू शकतात आणि मी सुतारावळेवरना पाडू शकतो, मीच लोकांच्या मध्ये अधिक प्रभाव आहे असं कबूल करा, मी मान्यता देईन. तीच परिस्थिती मांडला, समज गैरसमज निर्माण करत वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काल सुद्धा आम्ही होतो, मुस्ताकबाई बोलले, आपले बाबा सिद्दीकीजी बोलले, नजीबुल्लानी अतिशय उत्तमचं विश्लेषण केलं, आमच्या इलियास नाईकडूनही अतिशय विश्लेषण केलं, जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, सलोखा आपण टिकला पाहिजे. उद्याचं भवितव्य या तरुण पिढीचं आपल्याला निर्माण करायचं आहे. माझ्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, मुस्लिम समाजातल्या सुद्धा महिला भगिनी उपस्थित आहेत. 14 महिला धोरण 12 वर्षाच्या नंतर पहिल्या प्रथम राज्य सरकारने सादर केलं, ज्या लेखीला तुम्ही आमदार केलं त्या लेखीनी 14 धोरण आणलं, हे माझ्या महिला भगिनी सांगायचं आहे. तुम्ही सगळे मुलांना जन्म देता आणि मुलाच्या पुढे वडिलांचं नाव असतं. उदाहरण द्यायचं झालं, माझं नाव सुनील दत्तात्रय तटकरे, आजवर मी लिहित आलो. काय नाव लिहित आलो माधेराव? सुनील दत्तात्रय तटकरे. आदितीने निर्णय घेतला, मातृशक्तीचा सन्मान झाला पाहिजे, मातेचा सन्मान झाला पाहिजे. 9 वर्षाच्या पोटामध्ये आपली माता वाढवते त्या मातेचा आदरयुक्त उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे. तिने आता नियम केला छायाती, आता माझं नाव सुनील गीता दत्तात्रय तटकरे. त्या माझ्या मातेचं नाव आज आता ठळक बोर्डावरती आलं. समोर बसलेल्या माझ्या या सर्व माता भगिनी ज्यांनी आज त्यांना मुलांना जन्म दिला आहे, उद्याच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये सुद्धा त्यांचं नाव, त्यांचं स्वतःचं नाव, नंतर तुमचं नाव, मग यजमानांचं नाव आणि मग त्यांचं आडनाव. हा क्रांतिकारी निर्णय या शाहू फुले महाराष्ट्रांच्या मध्ये आदित्यने घेतला आणि नारी शक्तीने एक वेगळा अभिमान करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. असंख्य योजना आहेत, भारत सरकारच्या योजना आहेत. नमो नारी अभियान त्या ठिकाणी आहे राज्यामध्ये, नव नारी शक्ती अभियान त्या ठिकाणी आहे. त्याच्यातून आज महिला बचत गटाचा फिरता निधी 15,000-30,000 वरती नेला. अंगणवाडी सेविकांचा पगार वाढला गेला, आशा सेविकांचा पगार वाढला गेला, पोलीस पाटलाचा सुद्धा मदरबाई पगार 15,000 वरती गेला. हे चित्र बदलत आहे, हे सरकार अधिक गतिमान होत आहे. 50% सवलत ST मध्ये मिळाली, ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत मिळाली. अशा असंख्य गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला त्या सरकारच्या पाठीमागे उभं राहणं ही निवडणूक 2 पद्धतीची आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती. जी महायुती आज आपण एकनाथराव देवेंद्रजी अजितदादाच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत, देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत, त्याच्या विरोधातली लढाई महाविकास आघाडी म्हणून. दुसरी लढाई या मतदारसंघामध्ये तटकरे विरुद्ध घेते आहे, निष्क्रियता विरुद्ध सक्रियता आहे, संविधानाविरुद्ध संविधानहीनता आहे, माणुसकी विरुद्ध प्रचंड असलेला स्वतःच्या बद्दलचा असलेला फाजील अभिमान गर्व याच्याबद्दलची आहे. सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही जर काय प्रामाणिकपणाने पावलं उचलत असू, 7 तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की कधी रात्री परात्री आपल्यापैकी कोणी फोन केला सुनील तटकरे उपलब्ध असतो. फैसलबाई इथं बँक आहे की नाही बाबऱ्यात? म्हणजे मशाला जायला लागतं 4 किलोमीटर अंतरावर. रात्री 12-12:30 कोणाला पैसे लागले तर जातो आपण बँकेत. बँकेतसुद्धा ATM आहे, ऑल टाईम मनी. ATMचा अर्थ काय? ऑल टाईम मनी. रात्री कधी जा आणि पैसे काढा. तसा सुनील तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरेचा अकाउंट असा आहे, रात्री 1:02 फोन करा, 1:03 आम्ही सेवेला हजर असतो. हा आमचा त्या ठिकाणी आत्तापर्यंतचा इतिहास. सांगाव कोणी, सांगाव कोणी? लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला माझ्या भावांना माझ्या बहिणींना ज्या वेळेला गरज असेल त्याला आम्ही उपलब्ध असलं पाहिजे. इथे नाहीच
पण तुम्ही सर्वजण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्याने अनेक वेळेला गीतेंचं काम केलं, पण गीतेंचा नंबर इथल्यापैकी कोणाला माहिती आहे तेवढं जरा बघा. नाही तर माझा नंबर खेडापाड्यातल्या कोणाला विचारा त्याला तो त्या ठिकाणी माहिती आहे. याचं कारण सहजगत्या उपलब्ध राहण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. या भूमिकेवरती शिक्कामोर्तब करा. देश आपल्याला अधिक गतिमान करायचा आहे, राज्य आपल्याला अधिक पुढे न्यायचं आहे. या मतदारसंघामधला सलोखा जपत या मतदारसंघाचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आपल्याला अधोरेखित त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणूनच आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने एकत्र आलो. ही आमची आदर्श विचाराची पाऊलवाट पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी राहील एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांना देतो. मुद्रा सरकार योजनेमध्ये आज 10 लाखाच्यापर्यंत कर्ज मिळतं, त्याच्यातून आपल्याला वाढ त्या ठिकाणी करायची आहे. बलुतेदार वर्गासाठी कौशल्याच्या विकासाच्या आधारित तंत्रज्ञानावरती आधारित उद्योग वाढीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जाणार आहेत. सुतार समाज असेल, नाभिक समाज असेल, समाजातला जो शोषित वर्ग आहे बेलदार समाज असेल, आयुष्यभर काबाड कष्ट करत बलुतेदार म्हणून काम करत आला त्याच्या उन्नतीच्या अनेक योजना आहेत. आज आदिवासीच्या खात्यामध्ये विभागामध्ये माझ्या तमाम कोळी भगिनींच्यासाठी सुद्धा असंख्य योजना आहेत. पुढाकार घ्या सगळ्यांनी, म्हणून या गावामध्ये सुद्धा पुढाकार घ्यायला हवा सगळ्यांना. महिला भगिनींना संघटित करा, कोल्ड स्टोरेजपासून असंख्य गोष्टी त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतील. रोजगाराची साधनं आपल्याला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निर्माण करायची आहेत. त्याच्यासाठीच महायुतीचा उमेदवार म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून घड्याळ्याच्या चिन्हावरती बटन दाबून मला सेवा करण्याची संधी द्या. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला पापऱ्या ग्रामपंचायतीच्या पेट्या फुटत आल्या, मस्याच्या फुटत आल्या, त्या त्यावेळेला चित्र बघायला मिळालं. पण आज सगळे पक्ष एकत्रित आहेत, त्या मसाळा तालुक्याच्या पेट्या फुटण्याची सुरुवात होईल. सगळ्यांना विनंती करतो इथे बसलेला आपल्याला 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 सगळ्यांना, आपण असं काम करूया की 4 जूनला ज्यावेळेला अलिबागला मसाळा तालुक्यातल्या पेट्या फुटतील त्याला तिथे जो घड्याळाचा आवाज निघेल, गजर निघेल, तो या पाबरे गावामध्ये सुद्धा तो गजराचा आवाज त्या ठिकाणी आला पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरी खासदार असलो तरी महायुतीचा खासदार म्हणून माझ्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत घेत आपण काम करण्याचा प्रयत्न करू एवढंच या प्रसंगी सांगतो. फार मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, याच्याबद्दल आपले उन्हातानामध्ये उपस्थित राहिलात याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.